नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. सो आता हे नवीन दिवस, नवीन सकाळ आणि आर्यासाठी इथे मी टिफिन बनवते आहे. तिची खूप दिवसापासून फरमाईश होती की तिला बटाट्याचे पराठे हवे आहेत, म्हणजे आलू पराठा हवा आहे. सो फायनली मी आता बनवते आहे, कारण काकींनी आता यायचं बंद केलं, त्यांची काहीतरी रिझन्स आहेत, त्यांनी काम सोडलं, पण ॲक्च्युली अचानक सोडलं, पण ठीक आहे, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आणि आता आम्हाला ॲक्च्युली ह्या टायमाला ॲक्च्युली कोण नको होतं, आणि कोणी आलं तर थोडं लवकरच यायचं बघतं, अदरवाईज मग थोडं एकदम लेट, मग ते जमणार नव्हतं. सो इथे मी बनवते आर्यासाठी बटाट्याचे पराठे, आणि तेच नंतर मी मैत्रीला देखील बनवेन. सो पराठे बनवून झाले, भरेन आता टिफिन तिचा मी, आणि थोड्या वेळाने तिला मी सोडायला येईन, आणि तिथूनच थोडं वॉक वगैरे करून येईन. सो इथे झालं आहे आर्याचं टिफिन रेडी, बॉटल देखील भरली आहे, आणि आम्ही आता निघालो आहे. कधी काम स्वतःच पूर्ण करत नाही वेळेत, सगळं आणि डायल करत राहते सारखी. अरे बॅग तरी पकड स्वतःची, अशी पकड. हा हा ठीक आहे, चला फॅन बंद करायचा, चला पटापट, उशीर होतोय. ए आर्या पळू नको, फटके दे ना आता. मस्त आहे ना, आज माझा कॅमेरा ब्लर देईल नंतर. मैत्री पण मी पण कानातले घातले नाही बरं का तुझ्या नाला. आर्याला आत्ताच ड्रॉप केलं मी स्कूलमध्ये, आणि आता मी जाते जरा पार्कमध्ये वॉक करेन, नारळ पाणी वगैरे घेईन, आणि मग एक 10-15 मिनिटांनी मी घेईन. यमी यमी आवडलं. ममाच दीदीच. सो मैत्रीला माझ्यासोबत ही कामं करणं खूप आवडतं, म्हणजे लहान मुलांना प्रत्येकालाच हे नवीन गोष्ट आवडतेच. आणि येस, तिला जास्त माझ्यावर राहायला आवडतं, सो मी जे काही करते ते तिला त्याच्यामध्ये हातभार लावायला आवडतो, आणि मला देखील आवडतं. ॲटलिस्ट ती नो अंगावरती राहणार नाही, खाली राहील आणि आवडीने काहीतरी करेल, शांत राहील, रडत बसणार नाही. सो मी देखील तिला जे करते ते करू देते. सो हे झालं की मला तिला खाली देखील न्यायचं आहे, मशीन लावणार आणि मी तिला खाली घेऊन जाणार चालायला. स्टार्ट, सिलेक्ट, आता पाणी, येस, आता हे आता हे स्टार्ट. ओ बघा बघा पाणी येत आहे, पाणी आलं. आता हात नाही लावायचा, क्लोज, बस बस झालं. चला मैत्री, मैत्री कशी दिसते, किट किट किट, बस झालं. चला चाली चाली करायची, हा फुलं उचल, फुलं उचल, घे नको, आपण कानात घालूया. मैत्रीने
बघू दे जे फ्लावर्स, वा वा हे तुझ्याशी बोलतोय तो, बोलतो कबू, कबूला बोल, ये ये पा दे कबूला, कबू काय बोलतो तुझ्याशी, चुप अरे तुझं फूल कुठे पडलं, बाबूचं फूल, चला चला दुसरं फूल आण, लीफला हात लावा, लीफ कसं आहे, सॉफ्ट 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 सॉफ्ट, आय लव यू, वाव बोला आय लव यू, कशी बोलते मैत्री आय लव यू, आय लव यू, हे बघ इथे पण ह्याला पण बोल आय लव यू, असं कर असं कर असं कर आय लव यू, असं सॉफ्ट सॉफ्ट। नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये। सो आत्ता छान सकाळ झाली इथे बघू शकता, छान वेदर आहे आणि मैत्रीला मी चालायला घेऊन आले खाली। सो आर्या गेले स्कूलला, आज पराठा वगैरे बनवला आणि तो देखील मी तुमच्याबरोबर शेअर केला। आणि आता मैत्री देखील आता भरपूर दिवसांनी चांगला नाश्ता करून आले, पराठा तिला आवडला, खूप दिवसांनी बनवला। सो आता थोडा वेळ चालेल आणि मग पप्पा सायकल घेऊन येतील आणि ती चालेल मग सायकलवरती। आणि आज माझा पार्लरचा क्लास आहे, सो मी क्लासला देखील जाणार आहे। दीदी नाही नाही कपडे वगैरे आता झाले असतील तर ते वाळत टाकायचे आहेत आणि मग क्लासला जाईन। आता थकली आहे मैत्री जरा, ती थकत नाही, मी बसले म्हणून ती पण बसली आहे। सो थोड्या वेळाने हां रोजचंच रुटीन असतो। मैत्री आमची झाली आहे फुलवंती, छान छान फ्लावर है ना, फ्लावर किती छान दिसतं मैत्रीला, अ अ अ क्यूट क्यूट क्यूट, माझी पिलू क्यूट आहे। पन्नी पाहिजे दीदीचे, ते बघ बाबा आले, चल मैत्रीला चालवून झाले आणि सायकल घेऊन आता पप्पांना सायकल नेऊन दिली, पप्पा चालवतात तिला, मला आता दुसरी कामं पण आहेत, ती घरी येऊन कंटाळत राहते, सो त्यापेक्षा थोडं खाली चालत राहिली तर जरा बरी असते दिवसभर। मैत्रीला सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम घेतो आम्ही, तुला मुलांना थोडं ह्यायलाच पाहिजे ना, त्यांना बरं वाटतं तेवढंच। सो आता मी जाऊन माझी तयारी करते, म्हणजे कपडे वगैरे लावते, बाजूत आवडते आणि चपाती भाजी पण बनवायची आहे, ते बनवून खाऊन निघायचं। सो इथे मी बनवली आहे चपाती, त्यामध्ये ॲक्च्युली मेथी होती, सो मी थेपलाच बनवला कारण मैत्रिणीने जर भाजी नाही खाली तर ॲटलीस्ट ती थेपला खाईल। आणि त्याचबरोबर दोडक्याची भाजी देखील बनवली आहे मी, साधी गोडी भाजी बनवली आहे। आता हे मी खाऊन घेते आणि पुढचं तुमच्याबरोबर शेअर करेन। लंच झालं आहे आणि ही भाजी आहे मैत्रीला खायची आहे। आज दोडक्याची भाजी बनवली आहे आणि तिला आवडली आहे, आवडली तुला, येस बहुतेक जेवण जे तिला असं आवडतं फोडी उचलू शकते ते खाते खाली, फ्रूट्स स्वतः खाताने खाते, तिला कट करून देतो आम्ही। हा आहे आमच्या गावच्या घरचा व्हिडिओ, तो इथे तुम्हाला दिसता आहे, अर्ध्यापर्यंत जेव्हा काम झालं होतं तेव्हा इथे विहीर आहे बाहेरच आणि हे घराचं हाफ तरी म्हणजे अर्धं काम झालं होतं, इथून जिना आहे वरती टेरेसला जायला आणि पत्रे वगैरे टाकलेले आहेत
आणि आतमध्ये दोन बेडरूम्स आहेत, एक किचन आहे. मोठ्या बेडरूममध्ये टॉयलेट बाथरूम आहे आणि बाहेर कॉमन टॉयलेट बाथरूम देखील आहे, जे की गेस्ट आणि बाहेर जे दुसऱ्या रूमसाठी देखील आहे. तो जे काही तुमच्याबरोबर मला शेअर करता येईल ते मी शेअर करते आहे. हा आहे किचनचा एरिया आणि छानपैकी जागा आहे, मोठी खिडकी आहे आणि इथे स्टेअर्स वाईज म्हणजे तुम आपल्याला डेकोरेशनचं काही सामान ठेवता येईल अशा पद्धतीने ते बनवलं आहे पार्टिशन. हा हॉल आहे एंट्रीचा भाग, इथे बऱ्यापैकी मोठा आहे, जसं जेवढा किचन आहे तेवढा हॉलचा देखील भाग आहे. त्याच्या देखील आम्ही दोन खिडक्या ठेवल्या आहेत एंट्रीच्या इथे आणि एक लेफ्ट साईडला. आणि इथे समोर एंट्रीला देखील छान बसण्यासाठी जागा आहे. नॉर्मली अशी घराचे अशीच एक रचना असते, पुढे समोर बसायला जागा असते, तिथे आपण पाळणा वगैरे देखील लावू शकतो. सो हे पुढे जे काही चिरे दिसत आहेत ते आमच्याच घरासाठी यूज होणार आहेत. आणि यस, पुढे हा समोरून रोड जाणार आहे. सो आणि त्या पलीकडे तिकडे काही रूम्स असतील म्हणजे घरं बांधतील ज्यांचे कोणाचे असते. सो ते त्यामुळे आम्ही एंट्री ह्या साईडला ठेवली, कारण रोड या इथून जाणार आहे आणि ती बॅक साईड आहे जिथे विहीर आहे. सो असा होता हा आमचा घराचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल, आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की कोणता भाग आवडला तुम्हाला आणि अजून कोणते यु नो गोष्टी त्यामध्ये असाव्यात असं तुम्हाला वाटतं नक्की कमेंट करून सांगा. पप्पांसोबत चालायला आणि आता मी जाते. उद्या आर्यासाठी मला पावभाजी बनवायची आहे. सो पाव आणि मटर आणायचे आहेत. सो ते आणते म्हणजे सकाळी मला तिच्यासाठी बनवता येईल. सो स्वतःसाठी मक्याचे दाणे आहेत, ते फ्राय करून घेतले हलकेसे, एकदम एक स्पूनपेक्षा पण कमी ऑइल घेतला. राय जिरा घालून थोडी फोडणी घातली आणि हळद तिखट मीठ घातलं, ते खाल्लं मी. आणि मुलांसाठी मी राईस बनवला. सो ते रेकॉर्ड नाही केलं आणि त्यांना भरून झालं, कारण त्यांना भरवणं हे इज डिफिकल्ट म्हणजे एक मोठी टास्क असते. सो त्यांना भरून झालं आहे आणि हो, रात्रीचा असा होता आमचा डिनर आणि आजचा दिवस देखील जो काही मला तुमच्यावर शेअर करता आला मी पूर्ण शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हो, तुमच्यावर मी आमच्या गावचं देखील घराचं जे काम अर्ध्यापर्यंत झालं आहे ऑलमोस्ट सगळं झालं आहे, पण त्याचा व्हिडिओ नाही आहे माझ्याकडे. सो लास्ट टाईम जेव्हा मिलिंदकडे व्हिडिओ काढण्याची संधी होती त्यांनी इथपर्यंत व्हिडिओ काढला होता. सो याच्या पुढचं ऑलरेडी झालं आहे, ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मिलिंद जाणार आहेत गावी. सो जेव्हा केव्हा जातील तेव्हा मी त्यांना सांगितलं आहे की थोडंसं फुटेज म्हणजे रेकॉर्ड करून आणा, जेणेकरून आपल्या सबस्क्रायबर्स आपल्या व्ह्यूअर्स यूट्यूबवरती शेअर करता येईल, आपल्या व्ह्यूअर्सना देखील बघता येईल. सो ते मी नेक्स्ट टाईम नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेन. सो येस, असा होता आमचा आजचा दिवस, आजचा ब्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल. जे काही तुम्हाला आवडलं आहे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि हो, लाईक करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनेलला आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं आहे. येस, प्रत्येक वेळी मी सांगते तुम्ही लाईक केलात तर व्हिडिओ नक्कीच पुढे प्रमोट होतो. जे काही तुम्हाला असं वाटतं की मी ज्या गोष्टी तुमच्यावर शेअर कराव्यात किंवा काही इम्प्रूव्हमेंट असेल नक्की कमेंट करून सांगा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन सेकंड काळजी घ्या. बाय.